आर्य भारत चॅनेलच्या सर्व स्रोत्यांना तसेच सबंध देशवासियांना भारतीय स्वातंत्र्याच्या खूप खूप शुभेच्छा आजच्याच दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळाली होती स्वातंत्र्य मिळालं होतं खूप मोठा आनंदाचा क्षण होता आपल्या देशवासियांसाठी तर हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो करोडो लोकांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं होतं मग त्यात लहान बाळांच्यापासून अगदी आबालवृद्धापर्यंत सर्वच लोकांचा ह्यात खूप मोठा वाटा होता हे क्षण अनुभवायला ते लोक जिवंत नव्हते पण जे लोक जिवंत होते त्यांच्यासाठी हा क्षण खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा होता जवळपास सव्वाशे ते दीडशे वर्षांची गुलामगिरी आपल्या देशाने झोगारून दिली होती आणि एका नव्या युगामध्ये आपण प्रवेश करत होतो खरंच ही महत्त्वाची गोष्ट होती हा स्वर्गीय क्षण होता ही आनंदाची गोष्ट होती ही झाली एक बाजू पण दुसरी बाजू ह्याच्या खूप विपरीत आहे ती जर बाजू तुम्ही ऐकली तर कोणीही आजकाल हा स्वातंत्र्य दिवस आनंदानं साजरा कराल असं वाटत नाही तीच आज बाजू मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं मिळालं खरं पण ते कसं मिळालं कारण भारताचं विभाजन झालं भारताची फाळणी झाली खूप मोठा भारताचा लचका पूर्व दिशेचा आणि पश्चिम दिशेचा हा तुकडा काढून एक नवीन मुस्लिम राष्ट्राची निर्मिती केली गेली त्याचं नाव होतं पाकिस्तान हे पाकिस्तानची निर्मिती सहजासहजी झालेली नाही त्याच्या मागं खूप मोठं षडयंत्र होतं इंग्रजांचं होतं मुस्लिमांचं होतं तसं मुस्लिमांचा अभिशाप ह्या देशाला मुस्लिम धर्माच्या निर्मितीपासूनच आहे पण त्यावेळेस आज जो भारत होता आपला तो भारत नव्हता त्यामुळे आत्ताच्या लोकांना ते दुःख सहजासहजी जाणवत नाही कारण त्या काळचा भारत होता एक इराकपर्यंत जो सम्राट विक्रमादित्य यांनी विस्तारलेला होता तिकडं पर्य तिकडं पहिल्यांदा आक्रमणं झाली पण सध्या जो आपल्याला इतिहासामध्ये शिकवला जातो भारत तो सध्याचा भारत होता अफगाणिस्तानपासून काबुलला भारताचं प्रवेशद्वार मानलं जात होतं तिथं हिंदूपत पाचशाही राजा राज्य करतो हिंदूशाही राज्य होतं तिथं पहिले हल्ले तिथे झाले त्यानंतर मुलतानमध्ये झाले सिंध प्रांतामध्ये झाले पण ही झाली मध्ययुगीन काळाच्या थोडीशा पूर्वार्धामधली गोष्ट आपल्याला वाळायची स्वातंत्र्याच्या काळामध्ये इंग्रजांच्या गुलामगिरीकडं तरी पाकिस्तानची निर्मिती झाली तशा तर भारताच्या फाळ्या बऱ्याच कालखंडामध्ये झालेल्या आहेत इराण इराकचे असेल अफगाणिस्तान असेल नेपाळ असेल भूटान असेल पाकिस्तान असेल बांगलादेश असेल ब्रह्मदेश असेल श्रीलंका असेल असे वेगवेगळे वे तुकडे वेगवेगळे लचके वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेग वेग भारताचे वेगवेगळ्या सत्ताधीशांनी काढले गेले होते त्यात प्रामुख्याने होते इंग्रजच पाकिस्तानची निर्मितीचं ही कल्पना ही ब्रिटिशांचं एक सुप्त राजकारण होतं त्याला त्यांनी मुस्लिम लीगला पुढं केलं कारण आधीच फुटीरतावादी लोक या भारतात काही कमी नव्हते मुस्लिम लीगच्या मागणीतून पाकिस्तान निर्मिती झाला असं मानलं जातं पण तत्पूर्वी या पाकिस्तान निर्मितीची डाळ शिजत होती इंग्रजांनी तो डाव आखलेला होता चौधरी रहमत अली नावाचा एक फुटीरतावादी व्यक्ती पाकिस्तानच्या बालाचर प्रांतामध्ये पंजाबमधील बालाचोर नावाचं शहर आहे तिथं जन्माला आला होता केम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत असताना एकोणीसशे तेहतीस साली सगळ्यात पहिल्यांदा ह्या चौधरी रहिमत अली खान यानं मुस्लिम बहुल भागामध्ये एक स्वतःचं राज्य असावं स्वतःचा देश असावा अशी संकल्पना मांडली तशी पॅम्पलेट त्यानं प्रकाशित केली होती तिसऱ्या गोलमेज परिदेश परिषदेच्या दरम्यान त्यांनी ती ते पॅम्पलेट प्रकाशित केली होती तुम्हाला नकाशा बघायला मिळेल तर त्यामध्ये त्याचं असं वक्तव्य होतं की केलं तर आत्ताच होईल हा पाकिस्तान नाहीतर आम्ही मरून जाऊ पण हा देश घेतल्याशिवाय राहणार नाही मग त्यामध्ये ह्या नकाशात दाखवल्याप्रमाणे सध्याचा पाकिस्तान आहे बांगलादेश आहे आणि भारतामध्ये जिथं जिथं मुस्लिम बहुल प्रांत आहेत जिथं लोक आहेत जास्त तो प्रत्येक भाग हा मुस्लिम राष्ट्राचा एक अविभाज्य अंग असावा असं त्यांना ती संकल्पना मांडलेली होती सुरुवातीच्या काळामध्ये मुस्लिम लीगचे प्रमुख नेता मोहम्मद अली जिना ह्यानं ही अविश्वसनीय आणि अविचारणीय अशी संकल्पना आहे म्हणून ही धुडकावून लावली पण नंतरच्या काळामध्ये ह्याच संकल्पनेला पाकिस्तान निर्मितीच्या संकल्पनेला हवा दिली गेली आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला दंगली उसळवल्या गेल्या बंगाल प्रांतामध्ये डायरेक्ट ॲक्शन डे प्रत्यक्ष कृती दिन साजरा केला गेला तो कशा पद्धतीनं की प्रत्यक्ष तिथं हिंदूंच्या स्त्रियांच्यावर बलात्कार केले गेले -के निर्वस्त्र केले गेलं -के अत्याचार केले कत्तली केल्या कापा कापाकापी झाली घरं पेटवून दिली गेली माणसं पेटवून दिली गेली तसंच ह्या सध्याच्या पाकिस्तानमध्ये सुद्धा झालं भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या वेळेच्या ह्या घटना आहेत भारताला स्वातंत्र्य मिळालं एकीकडं आनंदाचा क्षण होता पण दुसरी ही काळी किनार होती भारताला फाळणी मिळाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली पण त्याचबरोबर अनेक समस्या अनेक संकट निर्माण करून ठेवली गेली त्यातली ही संकटं होती की भारताला अखंड राहू हो द्यायचं नाही भारताची फाळणी करायची सध्याचा बांगलादेश म्हणजे पूर्व पाकिस्तान आणि सध्याचा पाकिस्तान हा पश्चिम पाकिस्तान असा देश निर्माण केला गेला आणि त्याला जोडणारा एक अखंड रस्ता भारतामधून जो बंगाल बिहार उत्तर प्रदेश त्यानंतर हरियाणा पंजाब राजस्थान ह्या मार्गे पश्चिम पाकिस्तानला जोडणारा असा रस्ता प्रस्तावित रस्ता मागितला गेला त्यापेक्षा आणखी नवीन राष्ट्र पाकिस्तान निर्माण होते त्यासाठी आर्थिक रक्कम सुद्धा भारतानंच द्यावी अशी मागणी केली गेली नशीबारसता मान्य झाला नाही नाहीतर आज उत्तर भारत हा सगळा पाकिस्तान असता तरी फाळणी झाली खूप मोठ्या दंगली झाल्या जो पाकिस्तान निर्माण होणार होता त्यातली बहुसंख्य हिंदू लोकसंख्या भारतामध्ये पाठवण्याचं ठरलं आणि भारतातली बहुसंख्य जी मुस मुस्लि... जी मुस्लिम लोकसंख्या आहे ते पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं ठरलं गेलं फाळणीच्या वेळीच भारतामध्ये पंचवीस टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची होती त्यावेळेचा अखंड पाकिस् अखंड भारत त्यामध्ये तर सगळेचे सगळे मुस्लिम लोक हे पाकिस्तानमध्ये पाठवण्याचं ठरलं स्थलांतरित करायचं ठरलं आणि पाकिस्तानमध्ये जे हिंदू लोक आहेत ते सगळे भारतात आणायचं ठरलं होतं पण प्रत्यक्षात तसं काय घडलं नाही पाकिस्तानमधले बहुसंख्य जवळपास सगळे हिंदू झाडून हाकलले गेले पण ते जिवंत नाही त्यांच्या स्त्रियांच्यावर बलात्कार केले गेले घरातून ओढून घरात शिरून निर्वस्त्र करून बलात्कार केले गेले त्यांच्या घरच्यांच्या लोकांच्या देखता कत्तली केल्या आणि हिंदू लोकांच्या हिंदू स्त्रियांच्या प्रेतांनी भरून रेल्वे भारतामध्ये पाठवण्यात आल्या भारतामध्ये हिंदू लोकांच्या रेल्वे येत होत्या पण त्या सगळ्या प्रेतांनी भरून येत होत्या माहितीने भरून येत होत्या हिंदू लोक जिवंत येत नव्हती आणि भारतामधून जे मुस्लिम लोकं पाकिस्तानला पाठवली जात होती ते भारतीयांचा पाहुणचार घेऊन येत होती इतके दिवस माझ्याजवळ राहिला दुःख झालं होतं भारतीय लोकांना लो हिंदू लोकांना त्यांना गोडधोड करून जेवण करून त्यांना विदाई देत होते हे सेक्युलरिझम भारताला नडले पहिल्या काळापासून पण अशा काळसुद्धा पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर सुद्धा सगळे मुस्लिम लोक भारतातून पाकिस्तानमध्ये गेले नाहीत एक तृतीयांशीच फक्त पाकिस्तानमध्ये गेले बाकी सगळे इथंच राहिले आणि आज त्याची फळं भारत बघतोय पण हा झाला पाकिस्तान पाकिस्तान झाला ही दंगल झाली त्यावेळेस दहा लाखांच्या वर हिंदू लोकांची कत्तल झाली बलात्कार झाले अत्याचार झाले दहा लाख लोक स्त्रिया पुरुष आबालवृद्ध मृत्यूमुखी पडले त्यांच्या कत्तली झाल्या दीड कोटी लोक हे स्थलांतरित झाले विस्थापित झाले त्यांना घर दार जमीन जुमला प्रॉपर्टी सगळं सोडून द्यावं लागलं जे मुस्लिमांच्यावर भाईचाराने बाबत बसले होते त्यांना आणि भारताना भारताची फाळणी झाल्यानंतर जवळपास पंच्याहत्तर कोट रुपये हे पाकिस्तानला आर्थिक सहाय्य नवीन राष्ट्र निर्मितीसाठी लागले लागली हे काळी किनार आहे पाकिस्तान निर्मितीची हे दुःख आहे भारताचं या भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताचं आणि त्याचबरोबर काश्मीरवर हल्ला करण्यात आला भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वसंध्येलाच तत्कालीन काँग्रेसच्या आणि मुस्लिम लीगच्या नेत्यांनी हा काश्मीरचा प्रश्न निर्माण करून ठेवला कारण महाराजा हरिसिंग यांना काश्मीरमध्ये त्यांचं प्राबल्य होतं त्यांचं सामर्थ्य होतं ते त्या मुस्लिम लीगच्या लोकांना आणि तत्कालीन राष्ट्रीय काँग्रेसच्या लोकांना मान्य नव्हतं त्यासाठी तिथं नवीन काश्मीर प्रश्न निर्माण करण्यात आला ज्याची फळं आजही आपला भारत भोगतोय त्या काश्मीर प्रश्नावर पुन्हा कधीतरी व्हिडिओ बनवू पण ही होती परिस्थिती भारताच्या स्वातंत्र्याच्या दिनाच्या निमित्ताची ही भारताच्या स्वातंत्र्याची दुसरी एक काळी बाजू होती जरूर ह्यातून आपण धडा घेतला पाहिजे धन्यवाद जय हिंद जय भारत